नमस्कार, मी देश बुरुगरे, स्वागत आहे आपलं मॅक्स बुलेटिनमध्ये। महाराष्ट्र राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आता राज्यामध्ये कठोर निर्बंध लावण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे। कोरोनाबाबत वाढत्या रुग्णसंख्येबाबत त्यांनी चिंता देखील व्यक्त केली आहे। याआधी 2500 ते 2000 कोरोना रुग्ण वाढत होते, मात्र आता ते थेट 4000 जाऊन पोहोचलेत। त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहे तिथे कठोर निर्बंध लावले गेले पाहिजेत, असं देखील त्यांनी म्हटलंय। पाहणार आहोत सविस्तर बुलेटिनमध्ये, यासह आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बातम्यांचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार हेडलाईन पासून। जागतिक आरोग्य संघटनेनं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून विकसित करण्यात येणाऱ्या कोविडशिल्डला आपत्कालीन वापरास मंजुरी दिलेली आहे। WHO कोवॅक्स प्रोग्राम अंतर्गत कोविडशिल्डला वापरासाठी मंजुरी दिली आहे। WHO अधिकाऱ्यानं सांगितले की ज्या देशात कोरोनाचं नवे स्ट्रेन आलं आहे त्या ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकतो। कोविडशिल्डचे उत्पादन भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून केलं जात आहे। भारतासहित अनेक देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाला ह्या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे। आता जागतिक आरोग्य संघटनेच्या ह्या निर्णयामुळे कोविडशिल्डला या लसीचा वापर जगातील कोणत्याही देशात होऊ शकतो। चीनच्या सैन्याने पूर्वेकडील लडाखमधील पँगाँग सरोवरावरून माघार घेण्यास सुरुवात केली आहे। भारतीय लष्करानं मंगळवारी DSA गॅजमेंटचा एक फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे। यात चीनी सैन्य आपले सामान घेऊन परतताना दिसत आहेत। एवढंच नव्हे तर चीनी सैन्याने या भागातून त्यांचे बंकर देखील तोडलेले आहेत। तंबू, तोफ आणि गाड्या देखील काढून टाकण्यात आलेल्या आहेत। सुमारे 10 महिने चीनी सैन्याने यावर कब्जा केला होता। भारत चीनमध्ये गेल्या वर्षी मे पासून तणाव होता। 15 जूनला हा वाद विकोपोला पोचला होता, ज्यावेळी भारतीय परिसरातून घुसलेल्या चीनी सैन्याला रोखण्याच्या प्रयत्नात गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष झाला होता। एवढेच नाही तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 45 वर्षानंतर भारत चीन सीमेवर फायरिंग देखील झालेली होती। सोशल मीडियाच्या प्रायव्हसी पॉलिसीवरून फेसबुक आणि व्हॉट्सअपला सर्वोच्च न्यायालयानं फटकारलंय। प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात युरोप आणि भारत या दोन ठिकाणी वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब केल्याने सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या कंपनीने आपण लोकांचे मॅसेज वाचत नाही असं लिखित स्वरूपात द्यावे असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। युरोप आणि भारत या दोन ठिकाणी फेसबुक आणि व्हॉट्सअप ह्या सोशल मीडियानं प्रायव्हसी संबंधित वेगवेगळे धोरण अवलंबले असून अशा स्वरूपाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं या दोन कंपन्यांना फटकारलंय। मध्य प्रदेशमध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडली। 54 प्रवाशांनी भरलेली बस सीधी येथे काळव्यात कोसळली। काळव्यातून आत्तापर्यंत 7 बाहेर काढण्यात आलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार काळव्यात बुडाल्यामुळे आत्तापर्यंत 35 मृत्यूची पुष्टी झाली आहे। 35 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। बचाव कार्य सातत्यानं सुरू आहे। मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही सर्व बचाव कार्यासाठी सूचना देखील दिलेल्या आहेत। पेट्रोलियम कंपनीनी सलग 8व्या दिवशी इंधन दरात वाढ केलेली आहे। आज मंगळवारी देशभरात पेट्रोल 30 तर डिझेल 35 महागलं आहे। मंगळवारी पेट्रोल 29 आणि डिझेल 32 महागलं होतं। या दरवाढीने आज मुंबईत पेट्रोलचा भाव 95.75 रुपये झाला होता। सलग 8 केलेल्या दरवाढीनं पेट्रोल आणि डिझेल सरासरी 2 रुपयाने वाढला आहे। आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव 95.75 रुपये झालेला आहे। मुंबईत 1 लिटर डिझेलसाठी ग्राहकांना आता 86.72 रुपये मोजावे लागतील। राज्यात परभणीमध्ये पॉवर पेट्रोलचा भाव 100 रुपयांवर गेलेला आहे। मोदी देश बर्बाद करत आहेत हे भाजपलाही कळून चुकलं असून त्यांनाही आता मोदी नको आहेत असा दावा नाना पटोले यांनी केलाय। नरेंद्र मोदींनी देशाची संपत्ती विकायला सुरू केली आहे। सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणारे उद्योग कवडी मोलदारानं विकले जात आहेत। ऑगस्ट क्रांती मैदानावर आम्ही मोदी चले जाव असा नारा दिला, त्याला देशातील आणि राज्यातील एकाही भाजप नेत्यानं किंवा भक्तानं विरोध केलेला नाही। राज्यात कोरोना साथ नियंत्रणात आली असं वाटत असतानाच गेल्या 2 चित्र बदलू लागलेलं आहे। मुंबईसह ग्रामीण भागात नवीन बाधितांचा आकडा वाढू लागलेला आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कठोर निर्णय घेतला जाण्याचे स्पष्ट संकेत दिले असतानाच आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे विधान केले। पण एवढी काळजी घेऊनही जसं ट्रेन ओपन झाली, बाकी सगळं ओपन झाल्यानंतर रुग्णांची संख्या दुपटीने वाढायला लागली आणि जर ती तशीच वाढत चालली, कारण मृत्यूचं पण प्रमाण आता हळूहळू दिसायला लागलं आहे, तर काळजीपोटी नाईला जसतं लोकं स्वतःहून स्वतःला सांभाळत नसतील तर लॉकडाऊनकडे जावं लागेल अशी चिंता राज्य सरकारने व्यक्त केली आहे। याचा अर्थ आपल्याकडे येणारी रुग्णांची संख्या बघता लोकांना जर सुरक्षित ठेवायचं असेल आणि लोकांना वाटतं आहे की आमचं काम व्हायला हवं आहे, आम्हाला आता नाही घरात बसायचं आहे, नक्की तसंच असलं पाहिजे। पण तुम्ही जर बाहेर जात आहे, ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी, बसमध्ये प्रचंड गर्दी,
आणि त्याच्यामुळे जर रुग्णसंख्या वाढत असेल, तुम्ही मास्क वापरणार नाही, तुम्ही सॅनिटायझर करणार नाही, तुम्ही स्वतःला सोशल डिस्टन्सिंगमध्ये राहणार नाही, तर मला वाटतं खरंच ती चिंता वाटते. त्यामुळे लोकांनी मास्क हा आपण बाहेर गेल्यानंतर अजिबात उतरवला नाही पाहिजे, तो तसाच राहिला पाहिजे. आणि ज्या सूचना आहेत की घरी गेल्यानंतर आपण जे स्वतःला सम ते प्रत्येक आणि कुटुंब प्रमुखांनी स्वतःला जपणं आणि आपल्या कुटुंबाला जपणं हे जरी झालं तरी आपण सेकंड लॉकडाऊनकडे जाणार नाही. पण रुग्णांची संख्या जर अशीच वाढत राहिली तर मात्र नाईला जास्तव केंद्राला राज्याला आणि महानगरपालिकेला निर्णय घ्यावा लागेल. एक फेब्रुवारीला मुंबई लोकल सर्वांसाठी खुली झाली. सुरुवातीचे काही दिवस कोरोनाची रुग्णसंख्या अटोक्यातही होती, मात्र काही दिवसांपासून त्यात वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई लोकलबद्दल आणि लॉकडाऊनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. आज आत्ताच लोकल सुरू केली त्याच्यातही फार स्टॅगर्ड टायमिंग्स आहेत. खरं तर लोकांच्या अगदीच सोयीची टायमिंग ठेवली नाही आहे यासाठीच की बाबा खूप जास्त गर्दी होऊ नये, त्यामुळे आपण लक्ष ठेवून आहोत. आज या मिनिटाला लगेचच एकदम टोकाची स्टेप घेण्याचं काही कारण वाटत नाही, दिसत नाही. ठीक आहे, 500 रुग्णसंख्या वाढली आहे, नक्कीच एक अलाराम मिळाला आहे, एक सिग्नल मिळाला आहे की नाही वाढती आहे, तर आपण जागरूक होऊन पटकन त्यावरचे उपाय केले पाहिजेत. आणि मला वाटतं की ते करण्याकडे आपण जास्त लक्ष देऊ आणि लॉकडाऊन वगैरे हा फार लास्टचा पर्याय किंवा ट्रेन चालू झाली पुन्हा बंद करणं हा सुद्धा खूप उशिराचा पर्याय. आज तूर्त आपल्याला अधिक कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरवर लक्ष केंद्रित करणं हाच मला महत्त्वाचा. संजय राठोड हा विषय सरकारचा आहे, सरकारचे प्रमुख नेते या संदर्भात निर्णय घेतील. संजय राठोड हे सेनेचे प्रमुख मंत्री आहेत. शेवटी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत, त्या संदर्भात मुख्यमंत्री माहिती घेऊ शकतील. सेनेत कधीही याबाबत दोन गट नाहीत, हा विषय सरकारचा आहे, त्या पातळीवर सोडवला जाईल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मला माहीत नाही बघा, या संदर्भात हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्या संदर्भात मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. संजय राठोडे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत, कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष शिवसेनेचा चेहरा आहे. पण शेवटी आम्ही त्या दिवशी म्हणालो की पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले, त्या संदर्भात माहिती मुख्यमंत्री घेऊ शकतात. नाही नाही नाही, शिवसेनेमध्ये कधी गट वगैरे नसतात. हा विषय सरकारचा आहे, हा विषय सरकारचा आहे, सरकारी पातळीवरच निर्णय घेतले जातील. मला माहीत नाही, तुम्हाला जास्त माहिती असेल, मला माहीत नाही. ती नियमित बैठक आहे, त्या बैठकीचं आणि इतर कुठल्या राजकीय घडामोडीचे संबंध नाही. आमदार खासदार यांच्या मतदारसंघातली कामं, संघटनात्मक बाबी या संदर्भातील बैठक आहे. यासह इतर घडामोडी आणि अपडेट पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्रची वेबसाईट, यूट्यूब, फेसबुक, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.